नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महा एक्झाम यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता शिक्षकांच्या बोगस ज्या नेमणुका आहेत त्या संस्थांना भोवणार आहेत। तर नेमकं काय प्रकरण आहे बघूया आपण सविस्तर। तर अनुदानित शाळांवर शिक्षकांच्या बोगस नेमणुका झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला। या प्रकरणात तथ्य असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा सूचना अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। त्यामुळे शिक्षकांच्या बोगस नेमणुका संस्थांना आता भोवणार असल्याचं स्पष्ट झालेले आहे। एका संस्थेत शिक्षकांच्या नेमणुका बोगस असल्यासंदर्भात तक्रार आलेली होती। त्यावरून गटनेते देवीदास दरेकर यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत हा प्रश्न उपस्थित केला। ज्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली नाही अथवा त्यांचे कोणतेही लेखी आदेश दिले नसताना शिक्षक निवडीचे परस्पर खोटे आदेश तयार करून त्यांची अंमलबजावणी संबंधित शिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाने केली। सभेमध्ये एका शाळेचे उदाहरण दिले असले तरी प्रत्यक्षात शिक्षकांच्या बोगस नेमणुकांचा हा घोटाळा जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये घडला असून जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग हा या घोटाळ्याचे केंद्र असल्याचे दरेकर यांनी सांगितले। शिक्षकांच्या खोट्या नेमणुका हा घोटाळा मोठा असून अनुदानित शाळांचे अधिकारी, मुख्याध्यापक आणि परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगमतातून हा प्रकार घडला असल्याचे CID चौकशीत मागणी दरेकर यांनी केली। शरद बुट्टे पाटील, रणजित शिवतरे, बाबाजी काळे यांच्यासह अनेक सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दिला। शरद पाटील म्हणाले की हा घोटाळा 8-10 शिक्षकांच्या नेमणुकांचा नसून शेकडो शिक्षकांच्या नेमणुकांचे खोटे आदेश निघाले आहेत। हे शिक्षक संस्थाचालक आणि शिक्षक विभाग कर्मचाऱ्यांना संगममताने कोट्यवधी रुपयांचा पगार घेत आहेत। खोट्या आदेशाची वेतन पडताळणी पथकाकडे होणारी नोंदणी, त्यांच्या आस्थापनेवरील झालेल्या नोंदी, यामध्ये शिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट सहभाग आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। चौकशी अधिकारी KD भुजबळ यांना यावेळी सभागृहात बोलवण्यात आली। भुजबळ यांच्याकडून चौकशी प्रकरणाची सखोल माहिती घेतल्यानंतर अध्यक्ष देवकाते यांनी शिक्षकांच्या बोगस नेमणुका घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबरोबर प्रसंगी CID चौकशी देखील करा असे आदेश प्रशासनाला दिले। तर यावर शिक्षणाधिकारी सुनील कुराडे काय म्हटले? खोट्या आदेशावर शिक्षकांच्या झालेल्या निवडीमध्ये तथ्य आहे। या प्रकारलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू केली असून यामध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची जबाब घेण्यात आली। त्यांनी अशा प्रकारच्या शिक्षकांच्या नेमणुका आम्ही केल्या नसल्याचे चौकशीमध्ये सांगितले असून जिल्हा परिषदेच्या दप्तरी निवड यादी किंवा नेमणुकांचे आदेश नसल्याचे निदर्शनात आले आहेत। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यासाठीची ही बातमी आहे की ज्या शिक्षकांना शासनाकडून नेमणूक नियुक्ती देण्यात आली नाही परंतु काही अधिकाऱ्यांच्या संगममताने ज्या शिक्षकांची नेमणूक झालेली आहे त्यांच्यावर आता गुन्हे दाखल होणार आहे आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी ही CID मार्फत होणार आहे। तर एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।